नमस्कार. माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमात मी अनघा मोडक तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असं म्हणतात की ती स्वप्न नाहीतच जी तुम्हाला झोपू देतात, ती खरी स्वप्न असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. स्वप्न म्हणजे खरं तर कल्पनांच्या भराऱ्या, अशक्य वाटणाऱ्या, पण त्या सुद्धा वास्तवात जे शक्य करून दाखवतात तेच आपले आदर्श ठरतात ना. अशाच एका जिद्दी तरुणाची ही कथा. खर तर त्याच्या गुडघ्यांना त्रास पाय वाकवताच येत नाही, पण तरीही बॅडमिंटन सारखा अत्यंत वेगवान हालचालींचा खेळ हा खेळतो आणि जगात अव्वल स्थान पटकावतो. कसं काय अनुभवणार आहोत त्याचाच रोमांचकारी प्रवास. एका अपघातात त्याला शारीरिक अपंगत्व आलं, पण तो अजिबात डगमगला नाही. नियतीनं केलेल्या अन्यायावर रडत न बसता त्यानं पॅरा बॅडमिंटन मध्ये आपली कारकीर्द घडवली. आज तो स्वप्न पाहतोय टोकियो पॅरालिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं. या तरुणाचं नाव आहे सुकांत कदम. सांगलीतल्या आटपाडी जवळच्या कौठाळीतून आलेला हा तरुण आज पॅरा बॅडमिंटन मध्ये भारताची मोठी आशा ठरलाय. पण त्यात सुकांत कदमची कहाणी मनाला चटका लावणारी आहे. सुकांत 10 वर्षांचा असताना एकदा क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळता खेळता तो पडला, त्याला गंभीर दुखापत झाली. त्या दुखापतीवर वैद्यकीय उपचार घेताना सुकांतला एक इंजेक्शन देण्यात आलं. त्या इंजेक्शनचा गंभीर परिणाम झाला, सुकांतच्या डाव्या पायाला कायमचं अपंगत्व आलं. पण त्यानं हार मानली नाही. सुकांतनं मोठ्या जिद्दीनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण त्याच्यातला खेळाडू त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. सुकांत कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याची बॅडमिंटनची आवड वाढली होती. त्याच काळात गिरीशा या दिव्यांग ॲथलीटनं पॅरालिम्पिकमध्ये जिंकलेलं पदक सुकांतला प्रेरणा देणारं ठरलं. तिथूनच त्याचा पॅरा बॅडमिंटनमधला प्रवास सुरू झाला. सुकांतनं आजवर 5 देशांमध्ये 5 आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे, पण अजूनही तो त्याच्या लक्ष्यापासून दूर आहे. 2020 सालच्या टोकियो पॅरालिम्पिकमधलं पदक हेच त्याचं लक्ष आहे. ते लक्ष गाठण्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी सुकांत कदमची तयारी आहे. त्यामुळं 2020 सालचं पॅरालिम्पिक सुकांत कदमचं नाव आणखी मोठं करणारं ठरेल यात शंका नाही. आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत सुकांत कदम याच्याशी. सुकांत हाय, नमस्कार. नमस्कार. आणि आमच्या माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमात तुझं खूप मनापासून स्वागत. तुझा गुडघ्याचा मूळ प्रॉब्लेम झाला, पण तो केव्हापासून आणि नेमकं काय झालं? जेव्हा मी 10 वर्षाचा होतो तेव्हा मला एक क्रिकेट खेळताना इंजरी झाली होती. आणि त्या इंजरीमध्ये मग मी घरच्यांना सांगण्यात घाबरलो होतो, सो मी त्यांना सांगितलंच नाही. आणि ती इंजरी एवढी वाढली की नंतर ते ऑपरेशन वगैरे केलं आणि मग नंतर त्यामध्ये माझा गुडघ्याची दुखापत म्हणजे थांबली, पण त्यात मला गुडघा गमवावा लागला. म्हणजे गुडघा लॉक झालाय थोडक्यात? हा, गुडघा लॉक झालाय म्हणजे माझा नी ऑपरेटच करता येत नाही. पण सर्वसामान्य भाषेत सांगतो तसं गुडघा वाकवता येत नाही, पाय सरळच्या सरळ राहतो. पण मला सांग, सर्वसामान्य व्यवहारात आपल्याला अनेकदा पाय वाकवल्याशिवाय बसता येत नाही, उठता येत नाही, साधं चालताही येत नाही, मग तू हे सगळं मॅनेज कसं करत गेलास? तेव्हा मी लहान होतो, ऍक्च्युली 10 वर्षाचा होतो तेव्हा, म्हणजे एवढा जास्त विचार नव्हता केला मी. इनिशियली थोडं थोडं बॉडी अडॅप्ट करत गेली, पण जेव्हा जसं जसं मोठं होत गेलो तसं मग जसं की सायकल चालवताना सगळे सायकल चालवायच्यानी मला जमतच नव्हतं. सो मी फक्त सायकल घेऊन असं चालत जायचो. मग ते बाबांनी पाहिल्यानंतर बाबा बोलले की थांब मी तुला शिकवतो. मग त्यांनी इनिशियली थोडं हाफ पॅन्डल शिकवलं. मग त्यांनीच मला आयडिया दिली की तुला जर फुल रोटेट करायचं असेल तर तू लेफ्ट लेग बाहेर काढ आणि राईटनी फुल प्रेस कर आणि लेफ्टनी जस्ट पॅडल सर्क्युलेट कर. सो दॅट वॉज व्हेरी गुड ट्रिक. आणि मग त्यानुसार मी करत गेलो आणि सायकल शिकलो. सुपर. आणि सायकल शिकल्यानंतर बराचसा कॉन्फिडन्स आला, मोबिलिटी वाढल्यासारखं झालं की आता मी कुठेही जाऊ शकतो असं. अरे तू तर धावतोस, पण तू पळतोस कसा? लहानपणी काय एवढा विचार केला नव्हता की धावणं पळणं वगैरे, ते तर बॉडी अडॅप्ट करत गेली आणि मी त्याच फ्लो मध्ये गेलो. पण जेव्हा जेव्हा आता जसं की थोडं हाईट वगैरे वाढल्यानंतर थोडा प्रॉब्लेम येत होता. सो मग तेव्हा मी थोडस टेक्निकली विचार केल्यासारखंच होतं की काय करता येईल. मग मी त्यासाठी मग थोडासा पाय वरती करून चालायचो आणि माझ्या लकीली माझ्या पायामध्ये थोडासा डिफरन्स पण आहे. सो त्यामुळे मला स्ट्रेट धावताना काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. तू अडॅप्ट करत गेलास हे म्हणणं सोपं आहे रे, पण
हळूहळू त्या सगळ्या रुटीन गोष्टी सेट करत जाणं, किंवा तुझ्या आयुष्यात अनेक गोष्टी अडथळ्यांसारख्या येत असतील, म्हणजे साधं गाडीत चढायचंय, बसमध्ये बसायचंय, किंवा खालीही बसायचंय मांडी घालून, तर मग ते तू कसं सांभाळत गेला? इनिशियली मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण जसं मी माझ्या गावाच्या बाहेर आलो आणि मग थोडंसं मला अनकम्फर्टेबल फील होत होतं की अरे बसताना वगैरे इकडं तिकडं थोडासा पाय वगैरे हे करावं लागतं, पण ते मी प्रत्येक वेळी म्हणजे अडॅप्ट करत गेलो की नाही आपण हा चला इथं आपण असं करू शकतो. जसं की फोर व्हीलरमध्ये बसताना मला नेहमी फ्रंट सीटमध्येच बसावं लागतं आणि मी सगळ्यांना सांगतो की नेहमी फ्रंट सीट इज फॉर माय, सो तिथं कोणी जायचं नाही. तुझा हा सगळा संघर्ष चालू होता, पण याच्या बरोबरीने अजून एक महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे घराबाहेर पडून तू इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतास आणि त्याच्या बरोबरीने बॅडमिंटन पण शिकायला लागलास, तर बॅडमिंटनकडे कसा वळलास आणि अभ्यास सांभाळून ते कसं करत होतास? मला क्रिकेटच आवडत होतं खूप, पण क्रिकेटसाठी खूपच कॉम्पिटिशन होती आणि माझ्या क्लासमधले सगळेच क्रिकेट खेळत होते. बरं. सो मग माझा सेकंड ऑप्शन बॅडमिंटन होता, सो मी विचार केला की चला आपण बॅडमिंटन खेळू आणि मी चांगला खेळतही होतो, पण क्लासमधल्या टीममध्ये मला घेतलंच नाही. त्यांनी असं रिझन दिलं की नाही तू खेळूच नाही शकणार, तुझी एवढं जास्त फास्ट मुवमेंट नाही आहे, तू कोर्ट कव्हर कसा करणार, त्यापेक्षा तू एक काम कर, तू कॅरम वगैरे खेळ जे बसून खेळतात. मी म्हटलं अरे नाही मी करू शकतो यार, तुम्ही असं का बोलताय. पण तिथं मला थोडंसं फील झालं की नाही यार ते माझ्या म्हणजे थोडंसं मनाला लागलं आणि मग मी विचार केला की नाही ठीक आहे आपण ऑडियन्समध्ये राहून सगळ्यांना चेअर करू, हे वर्ष तर आपलं चेअरिंगमध्ये जाणार आहे. पण जेव्हा मी नेक्स्ट इयरसाठी प्रिपरेशन करायला चालू केलं तेव्हा मी रोज सराव केला आणि माझ्या फक्त डोक्यात हेच होतं की कॉलेजमध्ये खेळायचं आपल्याला आणि बॅडमिंटनच खेळायचं, असं मी बॅडमिंटनकडे वळालो. वा, आणि फक्त तू बॅडमिंटनकडे वळला नाहीस तर पुढचं करिअर म्हणून तू आता स्वीकारलंयस, पण तू इंजिनिअरिंग सुद्धा पूर्ण केलंयस, म्हणजे बक्कळ पगाराची नोकरी कन्फर्म. आणि पण मग घरच्यांनी कधी नाही म्हटलं नाही स्पोर्ट्स करत असताना? भाऊ आणि आई सपोर्टिव्ह होते, पण बाबा खूपच अगेन्स्ट होते. बाबांचं म्हणणं होतं की नाही तू जॉब कर आणि पैसे वगैरे कमव, खेळामध्ये कोणाला काही भलं होत नाही, एका लेवलपर्यंत ठीक आहे, नंतर आपला पगार आणि आपणच असलेलं बरं असतं. पण बाबांना कन्व्हिन्स करणं खूपच अवघड होतं, पण भाऊ सोबत होता, तो मग भावाबरोबर भावाने सपोर्ट दिला आणि मग मी करत गेलो. आणि फायनान्शियली मग थोडासा प्रॉब्लेम होता, बट ते मी हळूहळू विचार केला की नाही आपण इंजिनिअरिंग करतोय, सो इंजिनिअरिंग करत करत दोन्ही गोष्टी बॅलन्स करत गेलो मी. सो इंजिनिअरिंग करत होतो तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आला आणि मी अभ्यास आणि बॅडमिंटन हे दोन्ही गोष्टी पॅरलली मॅनेज करत होतो. बॅडमिंटन खेळत असताना सुद्धा तू आता एक अव्वल स्थान पटकावलेला आहेस, तर या सगळा तुझा जो उंचावत जाणारा आलेख आहे या आलेखाविषयी सांग ना. स्टार्ट माझा कॉलेजमध्येच झाला होता, कारण कॉलेजमध्ये माझ्यामध्ये खूप काही करण्याची जिद्द होती, त्या जिद्दीला धरून मी पहिल्यांदा नॅशनल खेळलो. नॅशनल खेळायला म्हणजे पॅरा बॅडमिंटन हा प्रकारच माहीत नव्हता, पण जेव्हा गिरीशाला 2012 ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं तेव्हा मला कळालं की अरे हा अशा प्रकारचेही स्पोर्ट्स असतात आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये सगळ्यांना हरवत होतो. सो माझं नेक्स्ट स्टेप होती की नाही मला आता थोडंसं कॉलेजच्या बाहेरही कॉम्पिटिशन खेळायचे, म्हणून मग मी सर्च केलं, बरेचसे कॉन्टॅक्ट मिळवले, सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यातून मला एक नॅशनल खेळण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली की जे नवीन प्लेयर्स असतात त्यांच्यासाठी ते ऑर्गनाईज करतात आणि ती मी जिंकलो. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये परत आलो तेव्हा जे मुलं मला म्हणजे बॅडमिंटन खेळूच नाही शकणार अशी मुलं म्हणणारी सगळे मला ॲप्रिशिएट करत होते की वाव यू आर द गोल्ड मेडल. म्हणजे असं झाल्यानंतर मग मला कळलं की नाही आपली लाईफ थोडीफार स्पोर्ट्समध्ये देणं गरजेचं आहे, कारण आपल्याला त्यात करिअर आहे हे मी तेव्हाच ठरवलं होतं. सुकांतशी इंटरेस्टिंग गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण तुम्ही तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत राहा माझा संघर्ष आणि मी. बरेच रिलेटिव्ह तर ऑप्शन द्यायचे की अरे बस झालं आता खेळणं, आता तू कमव जरा, घरच्यांना सपोर्ट कर, पण तेव्हा मी सगळ्यांना एकच उत्तर द्यायचो की 2020 खेळणार आहे मी, काही असो, मग जिंकू हारू, यश मिळो, पैसे मिळो, काही मिळो, मी थांबणार नाही आहे, 2020 मी खेळणार आहे, कारण लाईफमध्ये मला एकदाच ऑपॉर्च्युनिटी मिळेल की मी ऑलिम्पिक क्वालिफाय करून देशाला एक मेडल देऊ शकेन. संकटावर मात करणाऱ्या सिकंदरांशी आणि आयुष्य मनमुराद जगणाऱ्या कलंदरांशी गप्पा अर्थात माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.
आजच्या भागात आपण गप्पा मारतोय सुकांत कदम याच्याशी. तू हळूहळू स्पर्धा खेळत तर गेलाच आहेस, पण आता वर्ल्ड नंबर 2 खूप मोठा सन्मान आहे हा, पण हा टिकवून ठेवणं पण खूप अवघड आहे रे. तर तो सन्मान कसा मिळाला आणि आता तू तो कसा टिकवून ठेवतोयस? 2014 माझी पहिली इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळलो आणि ते एक म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. वेगळा देश, फ्लाईटनी जाणं, फर्स्ट टाइम फ्लाईट प्रवास, आणि म्हणजे सगळं खूप नवीन होतं आणि सगळ्या गोष्टी. मी परत आलो बिना मेडलचा, डिसअपॉइंटमेंट खूप होती, पण एक गोष्ट माहिती होती की नाही आपल्याला जर त्या लेवलपर्यंत जायचं असेल तर काय काय गोष्टी हव्यात, या सगळ्या मी नोट केल्या होत्या आणि त्यासाठीच मी प्रॅक्टिस करत राहिलो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर अकॅडमी जॉईन केली. 2 वर्ष मी इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळलोच नाही, मी फक्त विचार केला की नाही आताच गेलो तर मेडल घेऊनच परत यायचं. बरोबर. त्यासाठी सराव केला. सराव करत असताना बऱ्याच प्रॉब्लेम आले, पण करत राहिलो. मग नॅशनल टुर्नामेंट खेळायला मी सिलेक्ट झालो होतो. मेन नॅशनल्स जे असतात आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करण्यासाठी मी जेव्हा गेलो होतो पहिल्यांदा, तेव्हा मला सरांनी सांगितलं की तू जर नॅशनल चॅम्पियन झालास तर मी तुला एक आपल्या कानेटकर स्पोर्ट्स फाउंडेशनकडून एक टुर्नामेंट स्पॉन्सर करेन. तर मग या ऑपॉर्च्युनिटीचा मला खरंच खूप फायदा घ्यायचा होता, कारण जर कोणी फायनान्शियली सपोर्ट करणार असेल तर तिथं आपल्याला परफॉर्मन्स देणं भाग असतं. बरोबर. आणि त्यांनी एवढा विश्वास दाखवला की डायरेक्ट पूर्ण स्पॉन्सर करतो. सो मग मी गेलो, टुर्नामेंट खेळलो आणि तिथं मी डबल्समध्ये चॅम्पियन झालो. अरे वा. आणि जेव्हा मी सरांना कॉल केला तेव्हा सरांचा पहिला शब्द होता की ओके, आपण तुला एक इंटरनॅशनल टुर्नामेंट पाठवू, तू सांग फक्त कधी जाणार आहेस. सो मी एवढा खुश झालो की म्हणलं बस आता आपण पुढच्या लेवलचा विचार करायला हवा. बरोबर. आणि मग मी इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळलो. पहिल्या इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये मी वर्ल्ड नंबर 5 होता, त्याला हरवलं. वा. आणि त्याला हरवल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की आता आपण वर्ल्ड नंबर 5 जाणं आपलं नेक्स्ट टार्गेट आहे. सो मग मी ती टुर्नामेंट खेळलो, त्या टुर्नामेंटमध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालं. मग तिथून तो प्रवास झाला. मग नंतर एशियन चॅम्पियनशिप खेळलो, त्याच्यात ब्रॉन्झ मेडल मिळालं. मग ते 2016 ऑलमोस्ट फक्त ब्रॉन्झ मेडलमध्ये गेलं. सो कुठंतरी वाटत होतं की नाही आता गोल्ड मेडल मिळायला पाहिजे. सो या दृष्टिकोनातनं 2017 प्रयत्न केले. 2017 मला युगांडामध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळालं आणि तिथून मग सगळी सुरुवात होत गेली. आणि मग जेव्हा मी वर्ल्ड नंब जूनमध्ये आयर्लंड टुर्नामेंट खेळायला गेलो होतो तेव्हा मला माहिती होतं की मी जर इथं लास्ट इयर एवढा जरी परफॉर्म केला तर मी वर्ल्ड नंबर 2 बनेन. आणि मग त्याच गोष्टीचा फायदा उचलत मी सगळ्या मॅचेस माझ्या खूप प्रेशरनी खेळलो. ॲक्च्युली इझी होत्या बट प्रेशरनी खेळत गेलो, पण मी ते अचीव केलं. आणि जेव्हा परत आलो तेव्हा माझा वर्ल्ड नंबर 2 रँक झाला होता. क्या बात आहे. आणि तेव्हा मग मला वाटलं की हा आपण कुठेतरी टॉप रँकिंग मध्ये आलोय आणि आता नेक्स्ट टार्गेट आपलं ऑलिम्पिक आहे. आज एका अव्वल स्थानावर तू आहेस हे अगदी बरोबर, पण अशा वेळी सुद्धा एखाद्या मॅच मध्ये अपयश आलं तर तू स्वतः कसा काय उभा राहतोस किंवा स्वतःच्या मनाला कसं समजावतोस? अपयश तर स्पोर्ट्स मध्ये येतच राहतं. नेहमी तुम्ही जिंकाल असं खूपच रेअर होत, पण प्रॅक्टिस आणि या गोष्टींमध्ये ते तुम्ही कव्हर करू शकता. पण जसं की मी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ज्या ट्रायल गेम्स होत्या मी वर्ल्ड नंबर 2 झालो, खूप मोठा कॉन्फिडन्स होता आणि त्या कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मी खेळायला गेलो आणि मी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रायल्स मध्ये हारलो. आणि माझी जी पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप प्रिपरेशन होती ती सगळी तिथं बंद झाली, कारण मी वर्ल्ड चॅम्पियनशिपलाच सिलेक्ट नाही झालो. सो तो खूप मोठं अपयश होतं माझ्या करिअरमध्ये. पण मला बऱ्याच जणांनी समजावून सांगितलं, मयंक गोळेंनी पर्सनली सांगितलं की नाही तू एक काम कर, तू प्रॅक्टिस करत राह, अपयश तुला एका टुर्नामेंटमध्ये आले पण तू बाकीच्या 5 टुर्नामेंटमध्ये एवढा मस्त परफॉर्म केलंस, त्याचा तू कॉन्फिडन्स घे आणि या गोष्टीचा एक्सपिरियन्स घे. पण ते शेवटी थोडी डिसअपॉइंटमेंट होती. मग माझं मनच लागत नव्हतं प्रॅक्टिसमध्ये की असं कसं काय होऊ शकतं. पण एक दिवस मी विचार केला की जर मी बॅडमिंटन खेळायलाच चालू नसतं केलं तर इथंपर्यंत पोचलोच नसतो. इथंपर्यंत पोचलोय म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी आहे. तू अपयश आलं तर त्याला खचून नको जाऊस, तू स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेव आणि नक्की तू तुझ्या टार्गेटपर्यंत पोचू शकतो. ग्रेट. माझ्या मते हाच आत्मविश्वास तू स्वतःला आणि इतरांनाही देतोस. तुला ज्या वेळेला कोणीतरी डिवचतं की हे तू करूच शकत नाहीस अशा वेळी काय उत्तर देतोस? असं इनिशियली खूप झालं होतं की तू कसं काय स्पोर्ट्स करणार आहे, स्पोर्ट्समध्ये कुठे पैसे मिळणार आहे, तू तुझा जॉब कर. बरेच रिलेटिव्ह तर ऑप्शन द्यायचे की अरे बस झालं आता खेळणं, आता तू कमव जरा, घरच्यांना सपोर्ट कर. पण तेव्हा मी सगळ्यांना एकच उत्तर द्यायचो की 2020 खेळणार आहे मी.
काही असो, जिंकू हारू, यश मिळो, पैसे मिळो, काही मिळो, मी थांबणार नाही आहे. 2020 पर्यंत मी खेळणार आहे, कारण लाईफमध्ये मला एकदाच अपॉर्च्युनिटी मिळेल की मी ऑलिम्पिक क्वालिफाय करून देशाला एक मेडल देऊ शकेल. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छाही तुझ्या पाठीशी आहेत की ऑलिम्पिकचं मेडल तुला नक्कीच मिळो आणि सुवर्ण पदकाने तू भारतात येऊस अशी मनापासून शुभेच्छा. सुकांत, आमच्याकडे असा एक फोन आहे की ज्याच्यातनं तुला अनेक गोष्टींची गप्पा मारता येतात. आज कोणाशी गप्पा मारशील? ज्या जिद्दीमुळे तू उभा आहेस त्या जिद्दीशी, ज्या बॅडमिंटन रॅकेटमुळे तुला नाव मिळालंय तिच्याशी, का तुझ्या पायाशी? मी बॅडमिंटन रॅकेटशी बोलेन. हाय रॅकेट, मी सुकांत बोलतोय. मी खूप आभारी आहे तुझा. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पकडलं होतं तेव्हापासून ते आजपर्यंत मला बरंच यश मिळालंय तुझ्याबद्दल आणि त्याबद्दल मी खूप आभारी आहे. जेव्हा पण मी मॅचमध्ये खेळतो आणि कुठंतरी थोडंसं अडकल्यासारखं वाटतं मला, तेव्हा मी तुला तुझ्याकडे बघतो आणि जेव्हा मला त्या नेटमध्ये पाहिल्यानंतर, त्या ज्यात बॉक्सेस आहेत तिथं पाहिल्यानंतर मला काहीतरी असं वाटतं की तूच मला काहीतरी सांगितलंयस, काय ऑप्शन्स दिलेत, आणि त्याच्याकडे बघून मी तो पर्याय नेहमी तोच चूज करतो आणि त्याचा मला खूपच फायदा होतो. त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे आणि मला वाटतं की आपण असंच सोबत राहिलो तर आपण नक्कीच ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकू शकतो. या बात आहे, किती छान बोललास तू. माझ्या मते रॅकेटमधली प्रत्येक चौकट तुझ्या जगण्याची चौकट खूप सुंदर करेल याची मला खात्री आहे. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा सुकांत. पण तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे. तुझ्यासाठी एक तुझा खास मित्र आज तुझ्याशी बोलणार आहे. बघूया. हॅलो, हाय सुकांत, मी सुयश बोलतोय. सुकांत, खरंच यार तू एवढे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन खेळतो, मेडल्स मिळवतो इंडियासाठी, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. खरंच मला खूप अभिमान आहे मी तुझा मित्र असल्याचा आणि खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि आय होप तू इथून पुढच्या सगळ्या कॉम्पिटिशन्सला अशीच प्रॅक्टिस करशील, परफॉर्मन्स ठेवशील आणि इंडियासाठी मेडल मिळवशील. सो विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर द कॉम्पिटिशन्स अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू यार. म्हणजे तू, आपण, मला वाटतं की आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी तुझ्याकडूनच इन्स्पायर झालो होतो. तू रिओवरून आला होता आणि मी एवढा म्हणजे होतो की अरे बापरे, माझा फ्रेंड रिओवरून आलाय आणि ऑलिम्पिकचं इन्स्पिरेशन मला तुझ्याकडून जास्त मिळालं ऍक्च्युली. सो थँक यू की तू मला इन्स्पायर केलंस. तूच मला सांगितलं होतं की फॅसिलिटीज कधीच मॅटर करत नाहीत, तुला जिंकण्यापुरतं सगळ्या गोष्टी मिळतात, फक्त एकच गोष्ट पाहिजे तुला की म्हणजे तू कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकू शकतो आणि ते तुझ्या फक्त स्वतःवर डिपेंड आहे. ही तुझी गोष्ट मला अजूनही आठवते आणि नेहमी त्या गोष्टीमुळेच मी पुढे जात असतो. सो इनफॅक्ट थँक यू सो मच की तू मला नेहमी इन्स्पायर करत राहतोस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू यार. थँक्यू बॉस, थँक्यू. सुकांत, तुझ्या बॉडी लँग्वेज मधनं आणि तुझ्या एकूण आवाजातनच कळत होतं की तू किती आनंदी झालाय. व्हेरी हॅपी फॉर यू बोथ रादर की तुम्ही आमच्या सगळ्यांनाच खूप छान पद्धतीने देशाला अव्वल स्थान कसं मिळावं यासाठी प्रयत्न करताय. संपूर्ण एबीबी परिवारातर्फे तुला खूप शुभेच्छा. ऑलिम्पिकचं, पॅराऑलिम्पिकचं मेडल तुला नक्की मिळेल अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. मी पण एबीबी माझा खरंच आभारी आहे की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. सुकांत, तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्या परिवाराकडून एक छोटीशी भेट आम्ही तुला देणार आहोत. बॅडमिंटन सारख्या खेळात त्याने अव्वल स्थान पटकवलं आणि आपलं आयुष्य अप्रतिम करून दाखवलं. आपण हे तसंच करू शकतो ना. अशाच अनेक संघर्षवीरांच्या गाथा घेऊन भेटणार आहोत पुढच्या भागात. पण सगळ्यांनी ठरवलं तसं पुन्हा ठरवूया, रडायचं नाहीये, लढायचं आहे, लढताना सुद्धा हसायचं आहे, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, अधिक सुंदर करायचंय. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही मात्र बघत राहा एबीपी माझा.